11 जूनला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना होतोय. 12 जूनला पालखी ही पुण्यामध्ये येते. आळंदीहून ही पालखी संगमवाडी मार्गे पुण्यामध्ये प्रस्थान करते. तत्पूर्वी संगमवाडी पुलाचे काम अर्धवट झाल्याने आता वारकऱ्यांना चालताना देखील अडथळा होणार आहे. म्हणजेच वारकरी जेव्हा पुण्यामध्ये संगमवाडी मार्गे पुण्याहून येतील तेव्हा त्यांना अडथळा निर्माण होणार आहे. कारण दोन्ही ठिकाणी जे काही फुटपाथ केलेले आहेत त्यांचं काम अर्धवट झालेलं आहे. संपूर्ण रस्त्यामध्ये राडारोडा पडलेला आहे. माऊलींच्या पालखीपुढे आणि पालखीमागे रथामागे अनेक दिंड्या चालत असतात. मात्र संगमवाडी पुलावरून त्यांना पुण्यामध्ये येताना आता अडचणींचा सामना करावा लागणार आहे. येथील स्थानिक लोकांनी देखील या राड्यारोड्याविषयी पालिकेमध्ये अनेक तक्रारी केल्या, अनेकदा आवाज उठवले, मात्र अद्याप इथं कोणतंही काम झालेलं नाही आहे. त्यामुळे येत्या 2-3 दिवसांमध्ये पालिकेने काहीतरी ठोस पावलं उचलावी अशी येथील ग्रामस्थ मागणी करत आहेत. आता 4 दिवसावरती पालखी येण्याची यायला लागलेली आहे, तरी रस्त्याची अशी दुरावस्था आहे की पालखीने काही केलेलं नाही आहे इथं. आणि दुसरा विषय असा की सकाळी 8 वाजल्यापासून तर रात्री 8 वाजेपर्यंत वारकरी चालत येत असतात. वारकरी जेव्हा आपल्याकडे चालत येतात तेव्हा जर एखाद्या वारकऱ्यांचं दुर्घटना झाली किंवा काय झालं त्याचा कोण जबाबदार आहे. पण माझी हीच विनंती राहील की हे लवकरात लवकर काम पूर्ण करावं, किंवा अन्यथा ज्या दिवशी पालखी येणार आहे त्या दिवशी पर्याय व्यवस्था काय असेल त्यांनी पूर्ण करावं. इथं जे रस्त्याचं काम आहे ते पूर्णपणे तयार झालेलं नाही आहे. इथं ट्रॅव्हल्सचे लोक येतात, कर्मचारी येते जातात, परत आता 4 दिवसांनी पालखी येणार ही भागात अवस्था अशी झालेली आहे. आणि कुठंच काम फुटपाथचं पण काम त्यांनी कम्प्लीट केलेलं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण राहील? पालिका राहील का किंवा कोण राहील? आणि याचं लवकरात लवकर काम करून पूर्ण करावे अशी माझी विनंती आहे. तर आमच्या संगमवाडी ग्रामस्थांची ही मागणी आहे की लवकरात लवकर काम पूर्ण करून घ्यावे.